मेजर जनरल क्रिस डोनह्यू काबुलहून अमेरिकेला निघालेल्या कार्गो विमानात चढले ते शेवटचे अमेरिकन सैनिक होते या विमानात बसणारे आणि त्यानंतर अमेरिकेची अफगाणिस्तान मोहीम अधिकृतपणे संपली अकरा सप्टेंबर दोन हजार एकच्या च्या हल्ल्यानंतर सुरू झालेली ही मोहीम अशा प्रकारे संपली सी सेव्हन्टीन विमान आकाशात झेपावल्या झेपावल्या तालिबाननं हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला अफगाणिस्तानात दोन दशकं तळ ठोकून राहिलेलं परदेशी सैन्य बाहेर गेलं हा एक प्रकारे त्यांच्यासाठी विजयाचाच क्षण होता मागच्या काही आठवड्यातला रक्तरंजित संघर्ष आणि काबूलमध्ये उडालेला गोंधळ यानंतर त्यांनी मिळवलेला हा विजय मागच्या अठरा दिवसात अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून आपले एक लाख तेवीस हजार सैनिक आणि सहा हजार सामान्य नागरिक बाहेर काढले Massive... अमेरिकेसाठी ही एक मोठी सैन्य राजनयिक आणि मानवतेसाठीची मोहीम होती ही मोहीम आव्हानात्मक होती दूर देशात सैनिकी तळ स्थापन होते आणि यात धोकेही आता ही सैन्य माघारीच्या प्रक्रियेत काबुल विमानतळावर अलीकडेच झालेल्या हल्ल्यात तेरा अमेरिकन सैनिक मारले गेले होते आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात लहान मुलांसह दहा अफगाण नागरिक मारले गेले यामुळे अमेरिकेवर टीकाही झाली आता अफगाणिस्तान मध्ये फक्त दोनशे अमेरिकन्स राहिले आहेत इथून निघताना खूप वाईट वाटतय कारण सगळ्यांना इथून बाहेर काढता आलं नाहीये काही इथेच राहिले आहेत पण आणखी दहा दिवस जरी थांबलो असतो तरी सगळ्यांना बाहेर काढता आलंच नसतं काहींना निराश करावं लागतंय याचं मात्र खूप वाईट वाटतंय अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तानवर पूर्णपणे तालिबाननं ताबा मिळवलाय आणि अमेरिकेसमोर आव्हान आहे ते नवीन तालिबान राजवटीशी कसं जुळवून घ्यायचं याचं कारण या राजनयिक संबंधांमध्ये विश्वासाचा अभाव असण्याचीच शक्यता जास्त दुसरीकडे अमेरिकन सैन्य दलानं इथं सोडलेली आपली जुनी शस्त्र युद्ध विमानं यांचा ताबाही आता तालिबाननं घेतलाय अमेरिकेनं कितीही म्हटलं की कि हे साहित्य जुनं आणि टाकाऊ होतं तरी तालिबानची सैनिकी ताकद यामुळे वाढणार आहे हे नक्की